जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव दिघे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत तळेगाव दिघे गावातून सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या. या सर्व विद्यार्थ्यांची आकर्षक वेशभूषासह सहवाद्य प्रभात फेरी काढण्यात आली. मिरवणुकीत भक्तिपर गीते यांचे गायन व विविध घोषणा देण्यात आल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या प्रभात फेरीमध्ये सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश भाऊ दिघे, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन भाऊ दिघे, सदस्य संपतराव दिघे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब दिघे, पालक श्री रामदास दिघे, श्री राहुल कदम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्याध्यापिका लता रायभान, शिक्षिका वंदना काळे, घुले वैशाली, नवाळी नंदा, शिंदे उज्ज्वला, शेख जमीला, पाटील रुपाली, शिक्षक संदीप पोखरकर, महादेव यादव, दीपक क्षीरसागर, काळू भांगरे सहभागी झाले होते.